नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 100 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरती आणि महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे राहणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचा आहे। पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आणि असेच टॉपिक वाईज GK चे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी आणि जर तुम्हाला PDF आणि वेगवेगळे स्टडी मटेरियल पाहिजे असल्यास आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। हे प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। व्हिडिओला लवकरात लवकरात लाईक करून घ्यायचं आहे। चला तर मित्रांनो, प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर कोणत्या वर्षी झाली पानिपतची तिसरी लढाई? तर 1761 पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे। लक्ष ठेवायचं आहे, महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, भारत स्वतंत्र होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते भारत स्वतंत्र होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष? तर उत्तर आहे JB कृपलानी। हे भारत स्वतंत्र होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष होते JB कृपलानी। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, बंगालमध्ये द मोहमेडन मिलिटरी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? तर सर सय्यद अहमद खान यांनी केलेली आहे बंगालमध्ये द मोहनमेडन मिलिटरी सोसायटीची स्थापना। खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? तर शिवनेरी येथे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे। पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला राबविलेले किंवा समजवलेले आहे? तर संत गाडगेबाबा यांनी समजवलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे। मित्रांनो, हे स्थापनावरती या समाजाची स्थापना कोणी केली अशावरती प्रश्न नक्की विचारला जातो, त्यासाठी स्थापनाचे प्रश्न नीट करून घ्यायचे आहे। तर गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? कोठे झाला? तर महू येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे, महू येथे। पुढचा प्रश्न आहे, सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर कोणाला ओळखले जाते सरहद गांधी या नावाने? तर खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी या नावाने ओळखले जाते। पुढचा प्रश्न आहे, बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक व संपादक होते। मित्रांनो, वृत्तपत्रांवरती देखील एक प्रश्न नक्की विचारला जातो, त्यासाठी कोणत्या वृत्तपत्राचे कोणी संपादन केले त्यासाठी लक्ष ठेवायचे आहे। त्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे। लक्ष ठेवायचे आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून ओळखले जाते, महात्मा फुले यांना। लक्ष ठेवायचे आहे। पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहिलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले यांनीच सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। बघा मित्रांनो, समाजाच्यावरती कोणत्या समाजाची कोणी स्थापना केली याच्यावरती 100% एक मार्काला प्रश्न विचारला जातो, त्यासाठी नीट व्हिडिओ बघायचा आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचा आहे। पुढचा प्रश्न आहे, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले आहे? कोणी लिहिले आहे मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक? तर न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलेले आहे। मित्रांनो, कोणते पुस्तक कोणी लिहिलेले आहे त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला जाणार आहे। 100 पुस्तक आणि त्यांचे लेखक मी त्यांच्यामध्ये सांगणार आहे, त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर वी रा शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे, वी रा शिंदे यांनी। पुढचा प्रश्न आहे, बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे? तर मुरलीधर देवीदास आमटे हे बाबा आमटे यांचे पूर्ण नाव आहे। मित्रांनो, सर्व समाजसुधारक आणि समाजथोरांचे पूर्ण नाव काय आहे ते आपल्याला बघायचे आहेत आणि ते बघून घेण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचे आहे। आपण टॉपिक वाईज सगळे टॉपिक कव्हर करणार आहोत। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह कोठे केला? कोठे केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह? तर महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे, महत्त्वाचा असा प्रश्न
आहे। पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? कोणते आहे? तर कागल। कागल हे शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे। कागल लक्षात ठेवायचे आहे, महत्त्वाचे असे प्रश्न घेतलेले आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? तर संत तुकडोजी महाराज यांना महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते, संत तुकडोजी महाराज यांना। या ठिकाणी नद्यांचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। नदीचा प्रश्न आलेला आहे की कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचे उगमस्थान आहे। मित्रांनो, कोणत्या नदीचे कोणत्या ठिकाणी उगमस्थान आहे त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ देखील बघून घ्यायचा आहे। महत्त्वाचे प्रश्न ॲड केलेले आहेत। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, औरंगाबाद विभागातील डॅश डॅश हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे? तर नांदेड हे औरंगाबाद विभागातील प्रसिद्ध कापड केंद्र आहे, नांदेड। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? तर 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे। हा देखील खूप सोपा असा प्रश्न आहे, परंतु खूप वेळा रिपीट झालेला देखील असा प्रश्न आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय आहे। लक्ष ठेवायचं आहे, महत्त्वाचा असा प्रश्न आहे। मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न आवडले, व्हिडिओ आवडला, तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचा आहे, महाराष्ट्र पोलीस भरती आणि महाराष्ट्रातील सर्व परीक्षांच्या तयारीसाठी। चला तर मित्रांनो, पुढे प्रश्न काय आहेत बघूया। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते आहे? तर सदर रक्षणायक खलनिग्रहणायक हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहे। काय? तर सदर रक्षणायक खलनिग्रहणायक हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहे। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA ही संस्था कुठे आहे? तर पुणे येथे स्थित आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संस्था, तर पुणे येथे स्थित आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, पोलीस उपअधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्ताची निवड कोण करतो? तर राज्य लोकसेवा आयोग करतो। या ठिकाणी पुढचा महत्त्वाचा असा प्रश्न बघूया, महाराष्ट्रात पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते? तर कोणते मासिक? तर दक्षता हे मासिक महाराष्ट्र पोलीस विभागाकडून प्रकाशित केले जाते। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात DYSP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रात मुंबई पोलीस अकॅडमी कोठे आहे? तर नाशिक येथे आहे। पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण? तर जनरल माणिकशॉ हे भारताचे पहिले फील्ड मार्शल आहेत। पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी पोलीस स्मृती दिन कधी पाळण्यात येतो? तर 21 ऑक्टोबर रोजी दरवर्षी पोलीस स्मृती दिन पाळला जातो, 21 ऑक्टोबर रोजी। पुढचा प्रश्न आहे, भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती? तर रॉ ही भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था आहे, रॉ। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, इंटरपोल हे काय आहे? तर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे। इंटरपोल हे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे, लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे साजरा केला जातो, 2 जानेवारी रोजी। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र CID मुख्यालय कोठे आहे? तर पुणे येथे महाराष्ट्रातील CID मुख्यालय आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नती झाल्यावर कोणते पदक मिळते? तर नाईक कॉन्स्टेबल हे पदक मिळते पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नती झाल्यावरती। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे, पोलीस महासंचालक। पुढचा प्रश्न आहे, पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते पोलीस विभाग। पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृती - संस्कृती होय? तर एक नगर संस्कृती आहे, हडप्पा ही संस्कृती नगर संस्कृती आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर रौलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? तर बारडोलीचा सत्याग्रह हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, चेले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1942 चेले जाव ही चळवळ सुरू झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे, पावनखिंड कोठे आहे? तर विशाळगड येथे पावनखिंड आहे, महत्त्वाचा असा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न आहे, मार्ले मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी सहमत झाला? तर 1909 मार्ले मिंटो सुधारणा कायदा सहमत झालेला आहे, 1909।
पुढचा प्रश्न आहे, लंडन येथे कोणी इंडिया हाऊसची स्थापना केली? तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, दुसरी गोलमेज परिषद कधी भरली? तर 1931 1931 साली दुसरी गोलमेज परिषद भरलेली आहे 1931 साली. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिशांनी भारतात डॅश डॅश या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली, तर प्लासीच्या युद्धाने रोवली. पुढचा प्रश्न आहे, भारताचे प्रथम व्हायसराय कोण होते? तर लॉर्ड कॅनिंग हे भारताचे प्रथम व्हायसराय होते. या ठिकाणी शेवटचा प्रश्न बघूया. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करायचं आहे. आणि जर तुम्हाला PDF आणि वेगवेगळे स्टडी मटेरियल पाहिजे असल्यास आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर लॉर्ड मेयो यांना भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हटले जाते. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे, पोलीस भरतीच्या आणि महाराष्ट्रातील सर्व परीक्षांच्या तयारीसाठी. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.